नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। बार्शी तेथे सरशी असं म्हटलं जातं, पण या बार्शी शहरात कोट्यावधी रुपयाचा फसवणुकीचा घोटाळा उघडकीस आला आहे। या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आणि 3 महिन्यात डबल पैसे मिळवा अशी स्कीम राबवली गेली होती। या योजनेतून लाखो करोडो रुपयाला लोक ठगले गेले असल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार 60 तक्रारीच्या पुढे लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत। यामधून जवळजवळ 12 कोटीच्या पुढे फसवणूक झाल्याचे समोर येत आहे। आपल्यासोबत बार्शी शहरातील सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर आहेत। काटकर साहेब, या फसवणूक मागची नेमकी पार्श्वभूमी काय होती? नमस्कार मित्रांनो, सर्वसाधारणपणे 2019 पासून हा स्कॅम चालू आहे असे एक निदर्शनाला येते। महत्त्वाचं ह्याच्या स्कॅम्पमधलं, नेहमीप्रमाणे जसं स्कॅम असतो गुंतवणुकीचा आकर्षण करण्यासाठी जे गोष्टी असतात याच गोष्टी याच्यात देखील वापरल्या गेलेत। आणि 2019ला एवढा फास्ट हा स्कीम राबवली गेली नाही किंवा तेवढी लोकांची पसंती आली नाही किंवा लोक झटपट श्रीमंत व्हायला 2019ला एवढे तयार नव्हते। परंतु महत्त्वाची पार्श्वभूमी 2020ला घडली, ज्याच्यामध्ये कोरोनामुळं बऱ्यापैकी लोक घरी बसली आणि लोकांची आर्थिक चणचण झाली। हा सगळ्यात मोठा इशू हा याच्या पार्श्वभूमीमागं आहे। लोकांना पैसा नव्हता आणि लोकांनी या स्कीमकडं फास्ट ओढले गेले। त्याच्यामध्ये यांची जी योजना होती की सेलिब्रिटींना गुंतवायला सांगायचं आणि सेलिब्रिटींना काही पैसे द्यायचे आणि त्यांच्या नावावर त्यांच्या रोल मॉडेल म्हणून जे बाकीचे लोक असतात त्यांना पैसे गुंतवायला सांगायचं। याच्यामध्ये कोण होते तर प्रतिष्ठित लोक होते, व्यापारी होते, प्रतिष्ठित राजकारणातले लोक होते, खात्यातले वेगवेगळ्या खात्यातले प्रशासनाचे अधिकारी होते, कर्मचारी होते, विशेष म्हणजे पोलीस खात्यातले सुद्धा लोक होते असं देखील कळतं आहे। परंतु ते समोर यायला तयार नाहीत असंही एक लोकांचा बऱ्यापैकी म्हणणं आहे। याच्यामध्ये हे का घडलं तर याच्यामध्ये महत्त्वाची काही घटना अशा आहेत की आपण नेहमी ऐकतो की याला अवॉर्ड कसं काय दिला, त्याला कसं काय बातम्या झाल्या। आपण एखाद्याला बातमी झाली की त्या माणसाबद्दल किंवा त्या विषयाबद्दल आपण खूप उत्सुकतेने त्या गोष्टीकडे बघतो आणि अशी जर चांगली छान छान बातमी झाली किंवा पेपरला बातमी आली, न्यूजला बातमी आली की लगेच आपण ती व्हायरल करतो, किती छान काम करतात। परंतु या बातम्या या पेड असतात, या न्यूज ह्या पेड असतात, अवॉर्ड पेड असतात हे आपण विसरतो आणि या गोष्टीमुळं आपलं बऱ्यापैकी मानसिकतेतून आपली अशी भ्रष्ट मानसिकता तयार होती की हे चांगलं खूप छान काम करतात आणि हजारो करोड रुपयेने मिळवून दिलेत लोकांना, खूप मोठा यांचं बिझनेस आहे। आणि अशाच पद्धतीनं काही अवॉर्ड या व्यक्तींना दिले गेले हेही पेड असावेत असा संशय आहे आणि बातम्या काही पेड झालेल्या आहेत असा संशय लोकांना आहे। आणि हाच रोल मॉडेल समाजासमोर गेला आणि याचं कारण महत्त्वाचं घडलं कोरोना। कोरोनामध्ये बऱ्यापैकी लोकांना पैसे नव्हते आणि ह्या पैसे नसलेल्याचा गैरफायदा या लोकांनी घेतला आहे असं माझं स्पष्ट मत आहे। याच्यामुळं लोक याच्याकडे ओढले गेले आणि महत्त्वाचं मीडियाचा जो चौथा स्तंभानं काढायला पाहिजे होते हे वेळोवेळी की हे धोकादायक आहे। किंवा कधीच कुठं असं नसतं की 1 रुपया तुम्ही गुंतवलाय आणि लगेच दुसऱ्या दिवशी 2 रुपये झालेत, असं आजपर्यंत इतिहासात मानव इतिहासामध्ये कधी घडलं नाही। परंतु लोकांना झटपट श्रीमंत व्हायची जी भूमिका आहे, याच्यापूर्वी देखील अलीपूर रोड असेल, उपळे रोड असेल किंवा बार्शीमध्ये बऱ्याच लोकांना काही स्कॅममध्ये 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी लोक अडकलेली होती आणि त्याच्यातले बरेच लोक पुन्हा याच्यात अडकलेत। म्हणजेच आपली आर्थिक साक्षरता नाही आणि आपली मानसिकता झटपट श्रीमंत होण्याचे ही याची पार्श्वभूमी आहे। तर आपली मागणी काय असणार आहे? याच्यामध्ये मागणी करण्यापूर्वी मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की हे काय घडलं, का घडलं नेमकं। तर हे घडायचं कारण म्हणजे सगळ्या प्रकारचे सत्तेचं केंद्रीकरण झालं। ज्या ज्या वेळेस सत्तेचं केंद्रीकरण होतं त्या त्या वेळेस लोक त्या सत्तेच्या मागं जातात, कारण 90% लोकांना काही घेणं देणं नसतं, सत्तेच्या मागं जातात कारण ते सोयीचं असतं। आर्थिक सत्ता असेल, राजकीय सत्ता असेल, मीडियाची सत्ता असेल, सामाजिककरणाची सत्ता असेल, सगळ्या सत्ता ज्यावेळेस एक केंद्रीकरण होतात त्यावेळेस अंध होतात लोक, अंधभक्त होतात त्या सत्तेच्या आणि त्याच्या मागं जातात। त्याच्यात महत्त्वाचा फॅक्टर तो जात, धर्म, वर्ग, वंश आणि हे सगळे या एरियामध्ये घडले, या एरियामध्ये आहेत आणि त्यामुळं लोक त्या विषयाच्या मागं गेले असं माझं स्पष्ट मत आहे। आता तुम्ही म्हटले त्याप्रमाणे मागणी काय, मागणी आमची बार्शीकरांची एवढीच आहे की हे सगळं बाहेरच्या लोकांनी केलेलं आहे। माझं स्पष्ट आरोप आहे, यामध्ये कोणीही
लोकलचे प्रॉपरचे बार्शीच्या जन्मभूमीतले मातीतले आणि इथल्या लोकांचं भलं करणारे कोणी नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. हे सगळं ब्रेन जे वापरले ते बार्शीच्या बाहेरच्या लोकांचं आहे. आमची मागणी अशी आहे की बार्शीकरांचे पाहुणे रवळ्यांचे अनेक अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पोलिसांचे किंवा आणखीन कोणाचे असतील ते या सगळ्यांचे पैसे जे गुंतलेले ते तात्काळ आम्हाला मिळावेत. याच्यामध्ये ही चौकशी ही लोकल बार्शी शहर पोलीस स्टेशनला बिलकुल होऊ नये कारण खूप मोठा स्कॅम आहे. हा आकडा खूप कमी आहे. त्याचप्रमाणे ही चौकशी सोलापूरच्या देखील कोणत्याही अधिकाऱ्यांनी करू नये. आमची स्पष्ट मागणी आहे की ही चौकशी मोठा स्कॅम असल्यानं 2, 3, 4, 5 जिल्ह्यातला स्कॅम काही कर्नाटकातनं सुद्धा पैसे आलेत असं सांगितलं जाते. त्याच्यामुळे ही चौकशी गुन्हा दाखल झाल्याकारणानं ईडीकडे देण्यात यावी आणि सीबीआयकडे हा चौकशीचा ईडी किंवा सीबीआयकडे वर्ग करावा कारण याच्यामध्ये मोठे अधिकारी गुंतवणूक केलेले आहेत आणि गुंतवणार ज्यांनी कुणी हे स्कॅम राबवले त्यांना वाचवणारे देखील हे मोठे अधिकारी आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण कमी तारून ठेवून भावी नगरसेवक होणार होते, भावी राजकीय लोक होणार होते किंवा काही व्यावसायिक उद्योगपती खूप फास्ट पुढे जाणार होते, त्यांना कमी तारण ठेवून विनातारण ठेवून त्यांच्या प्रॉपर्ट्या घेऊन लाखो रुपये दिले आणि त्यांनी या स्कॅममध्ये गुंतवलेले आहेत. आणि ही स्कॅम बंद पडलं, ते कर्जदार बंद पडले, ते कर्जदार कर्ज फेडू शकत नाहीत आता, त्यामुळं त्या बँका देखील बंद पडणार आहेत. त्याच्यामुळं बँका बंद पडणं हे बार्शीकरांना सोयीचं नाही, चांगलं नाही आहे. आर्थिक राजकारण आर्थिक बाबी आमच्या सगळ्या उद्ध्वस्त होणार आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने तपास करावा याचसाठी केवळ ही तपास सीबीआयकडं किंवा ईडीकडं वर्ग होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की हे सगळं पैसे गोळा केला आहे, पळून गेला आहे, सगळं मान्य, पण शेवटच्या महिन्यामध्ये डिसेंबर 1 पासून 9 जानेवारीपर्यंत किंवा त्यानंतर त्या व्यक्तीच्या विशालका जी कंपनी आहे या कंपनीचा किंवा त्याचे प्रॉपरेटर किंवा त्याच्या जवळपासची जी लोकं आहेत यांच्या खात्यातून शेवटच्या 6 महिन्यामध्ये पैसे कुठं ट्रान्सफर झाले, कुणाच्या खात्यात ट्रान्सफर झाले, कोणत्या अधिकाऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर पैसे झाले हे काढणं जास्त गरजेचं आहे. आणि ते पोलीस SP ऑफिस किंवा बार्शीतले पोलीस हे काढू शकत नाहीत कारण त्यांच्यातले काही लोक दबाव आणू शकतात किंवा राजकीय लोक दबाव आणू शकतात असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळं हा तपास हा ईडीकडं किंवा सीबीआयकडं वर्ग झालाच पाहिजे कारण याच्यामध्ये एक गुन्हा नाही आहे दाखल झाला आणि गुन्हा दाखल केलेले जे लोक आहेत ते त्यांचे मित्र कंपनी आहेत. हाही गंभीर विषय आहे. मित्रच कंपनी जर गुन्हा दाखल करत असेल तर समजून घ्या पुढं तपास काय होणार आहे. मला कुणावर ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, आरोप करायचं नाही, परंतु अनेक लोक गुंतवणूकदार आहेत त्याच्यात, याच्यात फिर्यादी अनेक लोक आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा त्याचे FIR होणं CR पडणं हे गरजेचं आहे. दुसरा तिसरा चौथा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. याच्यामुळं हा तपास ईडीकडं जाणं गरजेचं आहे किंवा सीबीआयकडं जाणं गरजेचं आहे. आम्ही या दिशेनं अँटी करप्शनकडे देखील आम्ही स्वतः तक्रार दिलेली आहे आणि सोमवारी उद्याच्याला आम्ही याबाबत सीबीआय आणि ईडीकडे देखील आम्ही तक्रार देणार आहोत. आमचं स्पष्ट मागणी आहे की हा तपास ईडीकडे किंवा सीबीआयकडे गेल्याशिवाय असे स्कॅम करणारे माणसं गजाआड होणार नाहीत. आणि जर ही लोक ज्यांना त्यांना संरक्षण देतात ही जोपर्यंत गजाआड होत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या स्कॅमला जन्म हेच लोक देणार आहेत जे लोक यांना वाचवत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. आपण जनतेला काय संदेश द्याल यामध्ये? मित्रांनो, संदेश हाच आहे किंवा ह्या घटनेचा आपल्या सगळ्यांना बार्शीकरांना नाही सगळ्यांनाच हाच संदेश आहे, झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग सोडा. अन्न शिजवायला ठेवल्यानंतर सुद्धा 15-20 मिनटं त्याला शिजायला लागतात, तेवढा तरी पैसा दुप्पट व्हायला वेळ द्या. महिन्यात 2 महिन्यात वर्षात पैसा कधीच दुप्पटत नसतो. असं जर असतं तर सगळेच अंबानी टाटा बिर्ला झाले असते, इतकं इजी नाही आहे. ते करोडोपतीचे उद्योग करतात त्यावेळेस त्यांचा पैसा काही रुपयामध्ये वाढतो. आपण तर आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्ट्या घाण ठेवून जर हे केलेलं असेल तर आपल्यासारखं दुर्दैव आपलं नाही. यापूर्वी देखील काही जे फ्रॉड झाले त्याच्यामध्ये आपणच अडकलेलो होतो आणि तरी देखील आपली मानसिकता जर फास्ट पैसे कमवायची बदलत नसेल तर हे आपलं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे इथून पुढं पैसा दाम दुप्पट झाला आहे, लवकर होतं आहे, याच्यामुळे जर कुणी गुंतवणूक करायला आले तात्काळ पोलिसांना किंवा योग्य त्या डिपार्टमेंटला सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, सत्तेच्या केंद्रीकरणाकडे आपण कधी जाऊ नये, त्याची स्पष्टता भूमिका कळावी. मार्गदर्शक आपले किंवा रोल मॉडेल आपले हे आदर्श असावेत. रोल मॉडेल हे कुणीतरी अवॉर्ड देतं आहे, अवॉर्ड घेतले, कुणीतरी काहीतरी मोठी भूमिका केली, कोणतरी महत्त्वाचे आहेत, कोणतरी माझ्या जातीचे आहेत, धर्माचे आहेत, पातीचे आहेत, म्हणून आपण ज्यावेळेस ही गुंतवणूक करतो त्यावेळेस आपण अडकणार हे 100%. त्याच्यामुळे सत्तेच्या केंद्रीकरणाकडं आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाकडं न जाता आपण
जागरूकतेनं आणि आर्थिक साक्षरतेनं आपली भूमिका सगळ्यात मोठी चुकलेली आहे. आर्थिक साक्षरता जे लोक सांगत होते ते आपण ऐकलं नाही आणि आर्थिक साक्षरता आपल्याला नडली असं स्पष्ट मत आहे माझं. आणि हाच संदेश आपल्याला आता आहे, आर्थिक साक्षर होणं आणि सत्तेच्या सगळ्या प्रकारच्या सत्तेच्या केंद्रीकरणातून आपण दूर होणं. बार्शीमध्ये ज्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये विशाल फटे आणि त्याबरोबर असणारे आरोपी यांनी ज्या पद्धतीने बार्शीतील उद्योजकासहित डॉक्टर, वकील, राजकीय नेतेसुद्धा आहेत आणि त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारीसुद्धा आहेत यामध्ये दिसून येतं. परंतु याची चौकशी ही आता पोलीस सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यांच्याकडे आहे. माझी मागणी होती की ही पोलिसांची जी चौकशी चालू आहे ती पोलीसच यामध्ये असल्या कारणाने ती त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही चौकशी ढिसाळ होईल. त्यामुळे माझी मागणी होती की या चौकशीची ईडीकडनं किंवा सीबीआयकडनं चौकशी करावी आणि यामध्ये जे डॉक्टर्स आहेत, यामध्ये जे उद्योजक आहेत आणि नेते लोक आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत आणि जास्त करून यामध्ये अवैध धंदे करणारे लोकसुद्धा यामध्ये आहेत, त्यामुळं इन्कम टॅक्सने या सर्वाकडं लक्ष देऊन नेमकं कुणी इन्कम टॅक्स भरलेला नाही हे शोधून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी इन्कम टॅक्सनेसुद्धा याच्याकडे लक्ष द्यावे अशी मी मागणी करत आहे. बार्शीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सुद्धा मागणी करणार आहे. अधिकृत लेटर आम्ही उद्याच देणार आहेत. माझी अशी मागणी होती.